नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत मिस्टर श्रीराम घाटे ह्या साहेबांना. ते जॅक्सन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे मालक आहात. नमस्कार सर. नमस्कार सर. प्लीज टेल अस द डेट ऑफ एस्टॅब्लिशमेंट अँड द स्टार्ट ऑफ जॅक्सन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली, इट ऑल हॅपन्ड वे बॅक इन 1981. 81 सुरुवात झाली. इट वॉज जस्ट इन अ क्राउलिंग स्टेज. कंपनी रांगत होती आणि वाढता वाढता त्याच्यानंतर मग 1994 द कंपनी गॉट इनकॉर्पोरेटेड ॲज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आणि आपल्याला असं म्हणता येईल की 94 ऑनवर्ड्स म्हणजे आपल्याला प्रॉपरली स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करून किंवा वेगवेगळे बिझनेस एथिक्स व लॉजिक्स वगैरे हे सगळे अप्लाय करून ग्रोथ 94 ऑनवर्ड्स. सर, टेल अस द सीक्रेट, वाय इज द नेम ऑफ द कंपनी केप्ट एज जॅक्सन. जॅक्सन्स म्हणजे इट साऊंड्स एज अ ग्लोबल नेम प्राइम ऑफिस, साऊंड एज अन इंटरनॅशनल. पण ह्या गोष्टीच्या मागचा अर्थ आहे की वी कॅन स्प्लिट इन टू टू थिंग्स. वन इज जे ए जी, माझ्या वडिलांचं नाव आहे जगदीश. सो जे ए जी स्टँड्स फॉर जगदीश अँड वी आर टू सन्स, माय एल्डर ब्रदर विजय घाटे अँड श्रीराम घाटे. सो द नेम हॅज कम लाईक दॅट, जॅक्सन्स, जगदीश अँड सन्स. ओके ओके, दॅट्स वंडरफुल. सो यू हॅव कन्वर्टेड युअर फादर्स नेम इन टू अ व्हेरी ट्रेंडी अँड अन इंटरनॅशनल नेम. दॅट्स अ लवली लॉजिक विच यू हॅव यूज हियर. ओके, नाउ सर, टेल अस व्हॉट इज द यूएसपी ऑफ युअर सॅनिटरी. हाऊ डू यू डिफाईन युअर सेल्फ व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑल अदर ब्रँड्स विच इज रनिंग इन इंडिया. सॅनिटेशन इट्स अ व्हेरी वास्ट टॉपिक टू डिस्कस. पण ॲज आय एम थिंकिंग अँड आय एम ऑन द वे, आपल्या ह्या इकडे इम्प्रुव्हमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आपल्याला हे नेहमीच एक्सचेंज ऑफ नॉलेज ही प्रोसेस आपल्याला नेहमी चालू ठेवायला पाहिजे. आणि हे जे एक्सचेंज ऑफ नॉलेज आहे, इट विल बी 360 degrees. म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूशनमधूनच येईल असं नाही. एखादा साध्यात साधा जो छोटा छोटा स्वीपर आहे किंवा एखादा भंगी आहे, तो सुद्धा आपल्याला काही चांगल्या युजफुल टिप्स देऊ शकेल की जे आपल्या सरकारला किंवा आपल्याला समाजाला युजफुल ठरू शकेल. याच्यामुळे आता आपल्या जे काही पारंपरिक ज्या पद्धती चालत आलेल्या आहेत किंवा आपण आता ज्या इंटरनॅशनल पद्धती आपण बघतो किंवा आता कॉम्बिनेशन ऑफ मॅन अँड मशीन हे जर का बघितलं तर आपल्याला नेहमीच या गोष्टी रिव्हाइव्ह करत राहायला पाहिजे आणि चांगल्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला अडॉप्ट केल्या पाहिजेत आणि इमिजिएट त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला हवं. बरोबर सर. तर सिन्स यू वर ऑल्सो अ पार्ट ऑफ इंटरनॅशनल सॅनिटेशन फोरम, प्लीज टेल अस समथिंग अबाउट इट. हाऊ यू वेंट देअर अँड व्हॉट वॉज द डिस्कशन विच यू टुक देअर? It all started because of we can say lots of exhibitions. Exhibitions are very useful to everybody, and I strongly recommend all ordinary people to attend the relative exhibitions. I would like to recall the exhibitions which I attended in 2007 in Bangkok. It was on World Toilet Exhibition.
around 65 countries, including African countries, attended that. That means American companies were there, Chinese, and almost all countries, major countries were there. And there also I learned a lot on sanitation. I came across with very good companies, new ideas, which I would like Indian government and in toto you and me also should adopt and implement all these ideas for our healthy and hygienic future. Yeah. Because this is our day-to-day requirement and it's a need of the hour. It's the most important thing. It's the most important need today. Yeah. And even as of now, I'm feeling that it is ignored. Yes, sir. And awareness has to be there. And I really appreciate now government is looking after it. But the speed that is anticipated, or if we compare ourselves with some developed countries, we are far behind. We are still lacking. Yeah. Yes. So we have to cope up with their speeds. We have to entertain and interact with different forums related to hospitality, sanitation, cleaning and other things. Mm-hmm. And this all needs some sort of certification and gradation. Yes, certainly. We have seen it's very popular, popularly we have seen that in hotels gradations are there, like 5 stars are there, 3 stars are there, some of the other sort of gradation is there, but in toilets, as at least in India, there is no gradation. Yeah, that's sad actually. Yeah, and for the gradation purpose, government body has to be there, local bodies has to be there, some retired personnel has to be there, as well as somebody from the medical profession, like certified doctors, has to be there for the gradation. So please tell us, is Jackson Services Private Limited providing their services only limited to India or all over India? Services, we can split your question into two aspects. Mm-hmm. Services with monetary benefits and without monetary benefits. Okay. So definitely both the answer is yes for both the questions. Mm-hmm. And we are giving services in Mumbai and Maharashtra as well, and for consultation and exchange of knowledge I am very keen on some foreign countries. Particularly recently I have started interacting more with China because growth rate of China, which I have seen, it's too good. Their acceptance level is very good, and the kind of machinery and administration of the government, it's really appreciable. So I am focusing more in that part. Okay. Mm-hmm. China is what you're saying. Yeah. As we say today in a layman term, that today is the internet world. Okay, so what impact is internet done to Jackson Services Private Limited? The world is very small. Yes. And beautiful. And internet is a media, very strong and influential media, through which we are coming closer and closer for the betterment. Definitely. Because of the internet, it is we have to decide how to make use of it. Mm. Earlier the scene was we have to reach to people, but now it's other way around. Now people are reaching to us. So now we can give our best because of the internet. Yes. And on the internet, through internet, we can interact in different various forums. We can definitely exchange the thoughts, ideas. We can communicate effectively, and we can adopt some very nice ideas which will be economical and helpful to all of us. तुम्ही जॅक्सन लिमिटेड बद्दल तर आम्हाला माहिती दिलीच आहे, पण देशभक्त कोष ह्याच्याबद्दल तुम्ही ह्याचे काही फीचर्स आमच्या दर्शकांना सांगू शकता तुम्ही? देशभक्त कोष हा हल्लीच माझ्या हातात आला आहे. माझे मोठे भाऊ श्री विजय घाटे हे मनसेचे अतिशय ॲक्टिव कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्याकडून मला ह्या गोष्टीची माहिती मिळाली, आणि ह्या गोष्टीमुळे मी खरोखर
मला एवढा आनंद झाला की तुम्ही आता माझ्या स्वतःच्या शब्दात व्यक्त पण नाही करू शकत, कारण ह्या देशभक्त कोश जेव्हा बघितला त्यावेळेला मला माहिती पडलं की माझे आजोबा जे आहेत तर त्यांचं नाव याच्यात आहे. मी तुम्हाला ते पर्टिक्युलरली दाखवू इच्छितो आणि मला अतिशय गर्व झाला की ह्या अशा वंशात मी आहे आणि ह्याच्यात अनेक चांगल्या चांगल्या व्यक्तींची नावं वगैरे आहेत. तुम्हाला तर प्राऊड फील केलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि हा देशभक्त कोश ज्यावेळेला मी वाचायला चालू केला आहे आणि यातल्या लोकांनी आपल्या देशासाठी काय केलं तर त्याच्यामुळे मी फारच भारावून गेलो. मी आता ते काही करू नाही शकत आणि आता त्या गोष्टींची गरजही नाही आहे. मात्र माझं कॉन्ट्रीब्युशन मी हे समजतो की मी सॅनिटेशनच्या दृष्टिकोनातून तरी कमीत कमी देशभक्त म्हणून माझी भूमिका नक्कीच निभावू शकतो. तर आत्ताचं आपल्याला देशभक्त आपल्याला बरेच हवे, त्याच्यात तुम्ही सुद्धा एक येऊ शकता. सगळेजण मी सगळ्यांना आवाहन करीन की आत्ताच्या देशभक्ताची जी व्याख्या असेल ती सॅनिटेशन बद्दल आपण ठेवू. श्रीराम घाटे यांना दोन शब्दात व्यक्त करू शकता का? व्यक्त करायचं म्हटलं तर हे सेल्फ अनालिसिस करणं अतिशय कठीण आहे, तरी सुद्धा मी असं व्यक्त करेन की कमिटेड. त्याच्यानंतर नवीन नवीन काही ना काहीतरी आयडियाज येत राहिल्या पाहिजेत, इम्प्लिमेंट करत राहिला पाहिजे आणि जेवढे चॅलेंजेस येतील आपल्या जीवनात ते सगळे इझिली ॲक्सेप्ट करायचे आणि सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा आपल्याला यशस्वीपणे मात देऊन विजयी व्हायला पाहिजे, हाच एक जीवनाचा मंत्र असला पाहिजे. सो कॅन यू जस्ट टेल टू द व्ह्यूअर्स व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅनिंग्स? फ्युचर प्लॅन्स, मी हाडा मासाचा मी मराठी माणूस आहे. आपल्या मराठी माणसाची भूमिका आणि इतिहास हा आहे की आपण अटकेपार झेंडा लावलेला आहे. आता अटकेपार झेंडा लावायची काही गरज तर उरलेली नाही आहे, मात्र त्या इतिहासाची पुनरावृत्ती ही नेहमीच होत असते. आताचे आपल्याला जे झेंडे लावायचे ते वेगळ्या प्रकारचे लावायचे आहेत आणि त्या दिशेने आम्ही नक्कीच पावलं उचलायला चालू केली आहे. त्याच्या संबंधीचं जे लिटरेचर आहे ते तुम्हाला मी देईनच आणि त्यासाठी मी तुम्हाला मीडियाला हे आवाहन करतो की तुम्ही आम्हाला संपूर्णपणे सहकार्य करा. नक्कीच आमचं सहकार्य असेल आणि आम्ही तुमच्यातर्फे तुमच्या मार्फत या संबंध देशाचं नाव आणि अल्टिमेटली महाराष्ट्रीयन माणसाची प्रतिष्ठा कशी उंचावेल ह्याचा आम्ही पूर्णपूर प्रयत्न करू. मराठी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मराठी बांधवांना मी हा संदेश देईन की सगळे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करा. आपला इतिहास अतिशय चांगला आहे, आपण सर्वजण संतांच्या भूमीतले आहोत. आपला स्वतःला ओळखा, स्वतःच्या मधलं पोटेन्शियल ओळखा, त्याला कॅपिटलाइज करा आणि पुढे जात राहा. पाठीमागे वळून फक्त बघायचं म्हणजे आपल्या चुका कशा झाल्या का झाल्या आणि त्या रेक्टिफाय करायच्या. मात्र फ्युचर इज ब्राईट आणि पॉझिटिव्ह थिंक ठेवा आणि पुढे जात राहा. आपल्याला भेटून अतिशय आनंद झालेला आहे, आपला वेळ दिला आपण, आपलं चॅनल आपलं आभारी आहे. नमस्ते. थँक्यू.